हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत आणि झणझणीत अशी भरलेल्या वांगा मसाल्याची रेसिपी। तर हा वांगा मसाला आज आपण ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत। आणि जर का अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर पटकन करा आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता वेळ न घालवता रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी पाववाटी सुक्खं खोबरं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर 5 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट बनवताना शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे थंड झाल्यावरती त्याची साल काढून त्याच्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। मग मी त्यात 1/2 चमचा हिंग पावडर तसेच थोडंसं मीठ, म्हणजे इथे मी 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे घरचा बनवलेला घाटी मसाला, 1/2 चमचा घरचा बनवलेला मालवणी मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा हळद घालून सर्व जिन्नस वाटून घेतले आहेत। सर्व जिन्नस आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याची फाईन पेस्ट आपल्याला नाही करायची आहे। वाटण छान रेडी झाल्यावरती त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मग प्लेटमध्ये काढल्यानंतर वाटणाला छानपैकी मी हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। तसेच साईडला मी वांग्यांना देठासकट कापून त्याला चिरा मारून घेतल्या आहेत आणि वांगी काळी पडू नयेत म्हणून मी त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं। तर आता एक एक वांग्यांना मी पाण्यामधून काढले आहे। पाणी छान नितळल्यानंतर मी वांग्यांमध्ये जिथे मी चिरा मारले आहे त्याच्यामध्ये मी वाटण व्यवस्थितपणे स्टफ करून घेणार आहे। जर का तुम्हाला वांगी मसाल्यामध्ये देठांसकट वांगी वापरायची असतील तर तुम्ही तसंही करू शकता। मला देठं नको होती म्हणूनही पूर्णपणे देठं ह्याची काढून घेतलेली आहे। आणि जर का तुम्ही वांगी कापून घेत आहे तर कापल्यावरती शक्यतो त्याला पाण्यामध्ये ठेवा, जेणेकरून ती काळी नाही पडली पाहिजेत। एक एक करून मी सर्व वांगी व्यवस्थितपणे भरून घेतलेली आहेत। सर्व वांगी भरल्यानंतर थोडंसं वाटण वाचलं होतं। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाल्यावरती मी एक कढई गॅसवर तापत ठेवली। मग त्यात 2 चमचे तेल घालून तेल छान तापवून घेतलं। मग त्यात मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। कांदा छान ब्राऊन झाल्यावरती त्याच्यामध्ये मी वाटलेले सर्व वाटण टाकले। इथे हे 2 चमचे एवढं वाटण होतं आणि 3 ते 4 मिनिटे वाटण छान मी परतून घेतले। मग मी त्यात चवीनुसार मीठ टाकले। तर आधी मी वाटणामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं म्हणून इथे मीठ टाकताना थोडं सांभाळून मीठ टाका। मीठ टाकल्यानंतर लगेचच मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मालवणी मसाला ॲड केला आणि कांद्याला छान परतून घेतलं। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर मग मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यात भरलेली वांगी एक एक करून सोडून घेतली। वाटण बनवलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांड्याला लागलेला मसाला मिक्स करून ते पाणी कढईमध्ये टाकले। 3 ते 4 मिनटं वांगी छान परतल्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले आणि झाकणावरती पाणी टाकले, जेणेकरून आपले जी वांगी आहेत ते सुद्धा खालून करपणार नाहीत आणि आपले पाणीसुद्धा गरम होईल। आणि मग पाणी गरम झाल्यानंतर 7 ते 8 मिनटानंतर मी हेच पाणी कढईमध्ये ओतून घेतलं। आता ही जी वांगी आहे ती अर्धी शिजली होती। मग मी त्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे परतून घेतलं आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकणावर पुन्हा पाणी ठेवलं गरम होण्यासाठी।
अजून 7-8 मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी यूज करू शकता। मी इथे टोटल 1 ग्लास पाणी वापरलं होतं। आता तुम्ही बघू शकता 7-8 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आणि मग पुन्हा जे पाणी होतं ते या मी ग्रेव्हीमध्ये टाकलं आणि पुन्हा याला मिक्स करून घेतलं व्यवस्थितपणे। आता आपली वांगी छान शिजली गेली आहे, त्याचबरोबर जी मला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे ती सुद्धा एकदम परफेक्ट आहे। आता मी याच्यावरती झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती वांगी शिजवून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनटानंतर गरमागरम भरलेल्या वांग्यांची ग्रेव्ही सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे। ही वांग्यांचं कालवण तुम्ही गरमागरम भाकरी सवेर तसेच चपाती भात सोबत सर्व्ह करू शकता। खायला खूप चविष्ट लागते। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।